नमस्कार, मी मयुरेश वाघ, आपण पाहतात न्यूज 11 महाराष्ट्र. मी आता विरार पूर्वेकडील फुलपाडा भागामध्ये आलोय. फुलपाडा भागामध्ये 8 दिवस पाणी नाहीये. इथल्या नागरिकांच्या, इथल्या महिलांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण पाहणार आहोत. माझं नाव मनाली मोहनपूर, मी फुलपाड्यामध्ये राहते. पाण्याच्या समस्या भरपूरच झालेल्या आहेत इथे. 30 वर्ष झाल्या नव्हत्या, पण आता या 2 वर्षात भरपूर झाल्यात. आम्ही सामान्य माणसं, आम्ही जाणार कुठे? आमची परिस्थिती अशी आहे. या परिस्थितीमुळे आम्ही आजारी माणसं आहेत. या आजारी माणसं 2-3 माळ्यावरती पाणी न्यायचं नेहमी नेहमी. काय करणार? आम्हाला खालून वरती हंडा, पावसाचं पाणी आलं तर कॅन लावायचा, हंडा लावायचा. तो पाऊस परत नाही येत आहे. करणार तरी काय आम्ही? अरे एवढं टँकरला पैसे, टँकरला आम्ही एवढी सामान्य माणसे, आम्ही श्रीमंत नाही. 110 आता पहिला होता, 80 100 झाला, आता आज 110 दिले. सिंगल ड्रमचे संग, एक सिंगल ड्रमचे मिनी टँकरचे 1300 रुपये घेतो. त्यामध्ये 10 ड्रम भरतात. मग काय करणार? चौथ्या माळ्यापर्यंत, चौथ्या. आणि मिशनरी एक आहे ती 25-30 रुपये, 35 रुपये पियाचं पाणी. पाण्याची समस्या आम्हाला 6 महिने आहेत. 6 महिने आम्हाला पाणी भेटत नाही. यावेळेला खूपच आम्हाला त्रास झालाय. इथून 8-8 दिवसांनी पाणी येत आहे. 6व्या दिवशी, आता तर 6व्या दिवशी पाणी येत आहे. आता आम्हाला शनिवारी 8 दिवस पूर्ण होतील. पाण्याच्या याच्या आम्ही राहणार कसं ते सांगा. पाणीपट्टी भरायला पाणीपट्टीवाले लगेच येतात पाण्याचं बिल घेऊन. ते कसं आम्ही भरणार? पाणीपट्टीला पैसा घालवायचा का पाण्याच्या टँकरला आम्ही पैसा घालवायचा ते सांगायचं पहिलं सरकारने आम्हाला. पाणीपट्टीला पाणीपट्टीचे लगेच पाणीपट्टीचे धूप लावून देतात बिल हवे तेवढे. काय करणार? काय आम्ही पाणीपट्टी भरणार कशी? महिन्यातून 4 वेळा फक्त पाणी येत आहे आम्हाला. कसं करणार तुम्हीच सांगा. 3-3 हजार रुपये दिलेत आम्ही टँकरला, ते पण 1-1 गॅलन फक्त भरून भेटतंय आम्हाला 500-200 चा. मी आरती नितीन चव्हाण, मी सहकारनगरला वरद अपार्टमेंट बिल्डिंग मध्ये राहते. तिथे आम्हाला पण आता 4-5 दिवस झाले पाणीच नाही आलेलं. पाण्याचे जर टँकर पण आम्हाला विचारला जातो तर टँकर पण भेटत नाहीये. माणसाने करायचं काय आणि काय करणार? पाण्याशिवाय माणूस राहू पण शकत नाही ना. पाणी तर पहिला पाहिजे ना, त्याशिवाय काम नाही होत आमची. किती टँकर वाले मागतात पैसे? पैसे पण लोकांचे पैसे पण जास्तच आहेत. 5000-6000 आणायचे कुठं? 4000-5000 आमच्याकडे तेवढी ऐपत पण असावी ना सगळ्यांना द्यायची. पण एका टँकरला 5000? हा, 4000 मागतात. काल आम्ही टँकर मागतो 4-5 हजार सांगितले आम्हाला एका टँकरचे. मग आणि सर फोन केलं सांगतात, वेटिंग वर राहायला सांगतात. मग काय फायदा? जेव्हा पाहिजे तेव्हा पाणी नाही, त्याला अर्थ नाही ना. मी फुलपाड्यात राहते, पण 8 दिवस भाऊ पाणी नाही इथे. आम्ही 2 महिने झाले, कसं करणार आम्ही पाणी? आम्ही टँकर मागवतो असं 100-100 रुपये. 6 महिने झाले पाणी नाही, आम्ही कसं वापरणार? एक कॅन घेऊन आम्ही खूपच त्रास झाला आम्हाला. काय करायचं आम्ही पाण्याचं? आता पाण्याची काय ती समस्या करा तुम्ही. दूर तुम्ही आता आलाय ते सगळी महिला आता पोचत जाते तुमच्या मागे. आम्ही जाऊ, हीच विनंती. मोर्चा काढायचा आणि बीएमसी मध्ये जेवढे आहेत ना ते लक्ष देत नाहीत, त्यांना एक काम करा, बदली करा. महिरेश वाघ आमचं नेतृत्व करत आहेत, त्यांच्या बरोबर आम्ही आंदोलन करायचा विचार केलाय. मोर्चा, मोठा मोर्चा काढणार आहोत आम्ही. या विभागातून पूर्ण फुलपाडा एरिया पूर्ण येणार आहे या मोर्चामध्ये. या मोर्चात रोज जर त्यांना समजत असेल तर ठीक आहे, नाही तर याच्यावरती दुसरे ऍक्शन आम्ही मग पुढे घेऊ.